राजश्री शाहू छत्रपती महाराज यांची 147वी जयंती आपण साजरी करतो। शाहू छत्रपतींना अतिशय विनम्रपणाने अभिवादन करून माझे जे काही विचार आहेत, मी आतापर्यंत जो काही अभ्यास केला आणि आतापर्यंत त्या संदर्भात जे काही चिंतन केलं, वाचन केलं, त्या आधारे मी इथे बोलतोय। शाहू चरित्राबाबत साधने तर आता खूप उपलब्ध आहे। डॉक्टर विलास संघवे यांनी संपादित केलेले जो 8 खंड आणि त्याच्या तपसे पवार शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, त्यांनी तर शाहू संशोधन केंद्रच उघडलं। मुद्दा माझा असा की साधनं खूप आहेत, मराठी चरित्र आत्मचरित्रामधूनही त्यांच्यासंबंधी खूप माहिती मिळते। विविध घाटे असतील, पी सी पाटील असतील, प्रबोधनराव ठाकरे असतील, या लोकांनी महाराजांच्याबाबत त्यांचं व्यक्तिगत कार्य यासंबंधी खूप लिहिलेलं आहे। त्यानंतर कोल्हापूर रेकॉर्ड ऑफिसला आज 15,000 शाहू महाराजांची पत्र उपलब्ध आहेत, मुंबईमध्ये पत्र उपलब्ध आहेत, दिल्लीला पत्र उपलब्ध आहेत, इतकं सगळी ही साधनं उपलब्ध आहेत। आणि डॉक्टर धनंजय केरांच्यापासून त्याचा जर विचार आपण केला तर या साधनांचा वापर आता व्हायला लागलेला आहे। 1924 अण्णासाहेब लठ्ठे जे शाहू छत्रपतींचे दिवाण होते, त्यांनी इंग्रजीमध्ये 2 खंड काढले, त्याचं मराठी भाषांतर झालं। त्यानंतर कुरुगोश्री विषय, या सर्व लोकांनी याचा हा अभ्यास आपापल्या परीने मांडलेला दिसतो। मी जवळजवळ गेली 40-45 वर्षे या अभ्यासामध्ये आहे। 26 जून 1874 जन्म, 2 एप्रिल 1994 ते गादीवर आले आणि 6 मे 1922 त्यांचा मृत्यू झाला। आता पुढच्या वर्षी त्यांच्या निधनाची शताब्दी येते, त्याही निमित्त आता काही गोष्टी घडत आहेत, चालू आहेत। एक तर आयुष्यभार कमी लाभलं, केवळ 48 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं, आणि 1994 पासून 1922 पर्यंत 28 वर्षाचा कालावधी जर घेतला तर शाहू छत्रपतींनी खूप बाजून बहुजन समाजाचा विचार केलेला दिसतो। की त्यांच्या असं लक्षात आलं की बहुजन समाज जो आहे, या बहुजन समाजाला आपण जोपर्यंत शिक्षण देत नाही तोपर्यंत हा समाज अभिजन वर्गाच्या बरोबरीने येणार नाही। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना अर्थ गेले, अर्थविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, हे जे महात्मा फुलांचं शेतकऱ्याच्या आश्रमामध्ये हे जे विधान आहे किंवा हे कवन जे आहे, ते कवन कदाचित महाराजांना माहीत आहे। कारण महाराजांना महात्मा फुले जेव्हा 27 नोव्हेंबर 1890 वारले, निधन झालं, तेव्हा शाहू महाराज भारत दौऱ्यावर होते आणि त्याच दिवशी ते कलकत्त्यामध्ये होते। त्यामुळे शाहू छत्रपती आणि महात्मा फुलेंची प्रत्यक्ष भेट झालेली नाही, पण त्यांच्या कानावर फुलेंची संबंधी अनेक गोष्टी जात होत्या। मामा प्रबंधानुसारख्या माणसांच्या मार्फत म्हणा किंवा इतरांच्या मार्फत म्हणा, या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर जात होत्या। आणि एक नोंद अशी आहे की राणा चव्हाण व्हायचे एक अभ्यासक, रामनेत्र चव्हाणचे मोठे अभ्यासक, त्यांनी अशी एक नोंद केलेली आहे की विठ्ठलरामजी शिंदेच्या जवळ महात्मा फुलेंचं पुण्यातल्या घराचं स्मारक आपण करावं अशी शाहू महाराजांची इच्छा होती। मुद्दा माझा असा आहे की महात्मा फुलेंचा सत्यशोधक चळवळीचा जो विचार आहे तो विचार महाराजांनी पुढे नेऊन समतेचा आदेश अगदी तंतोतंत कार्यवाहीत करण्याचा प्रयत्न केला। सत्यशोधक चळवळ ही फक्त पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाच्या विरुद्ध नाहीये, किंवा भटजींना काही अर्थात ते भटजी आणि शेठजी यांच्या विरुद्ध फक्त ती चळवळ नाहीये, तर सत्यशोधक चळवळ 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाज स्थापन झाला तेव्हापासून आपण जर विचार जर केला तर त्या चळवळीचा उद्देश असा आहे की बहुजनांचा सर्वांगीण विकास व्हावा, आर्थिक दृष्टिकोनात व्हावा, सामाजिक दृष्टिकोनात व्हावा, सांस्कृतिक दृष्टिकोनातून व्हावा, नैतिक दृष्टिकोनातून व्हावा। आणि महाराजांनी नेमक्यापणानं सत्यशोधक चळवळ ही शेवटपर्यंत महाराजांनी आपल्या मृत्यू अखेरपर्यंत महाराजांनी ती चळवळ पुढे नेलेली आहे। कराची सारख्या ठिकाणाहून देखील अर्थात या संदर्भात काही पत्र येत आहेत महाराजांच्या बाबत, महाराजांच्या मृत्यूनंतर की महाराजांनी सत्यशोधक चळवळ पुढे नेलेली आहे। गांधींचे जे शिष्य आहेत ते पांढरे कपडे घालतात, गांधी टोपी घालतायत, रामदासचे लोक जे भगवी वस्त्र घालतायत, तर शाहू महाराजांचं चित्र असणारा किंवा मुद्रा असणारा एखादा बिल्ला संस्थानं काढावा आणि सत्यशोधक समाजाचे जे सभासद आहेत त्यांना तो लावण्यासाठी द्यावा। मी आपल्या माहिती करता सांगतो की विजय मराठा नावाचं पत्रक जे शाहू महाराजांच्या प्रेरणेने निघालं त्या पत्रकामध्ये त्या काळात ही जाहिरात आलेली आहे, साधा बिल्ला 10 मिळेल, रंगीत बिल्ला 12 मिळेल, अशा प्रकारची बिल्ले त्या काळामध्ये काढली गेलेली आहेत। आणि त्या काळच्या वर्तमानपत्रामध्ये 6 मे 1922 शाहू छत्रपती गेल्यानंतर सत्यशोधक समाजाचा कैवारी गेला अशा प्रकारचे अनेक अग्रलेख, अनेक लेख त्याच्यामध्ये आले आहेत। मुद्दा असा आहे
की महात्मा फुलेंचा समतेचा विचार शंभरजणी शेवटपर्यंत पुढे नेलेला आहे. हा एक माझा पहिला मुद्दा मी ऍक्च्युअली मांडतोय. दुसरा मुद्दा असा आहे की जाती संस्था जी आहे भारतामध्ये की ज्याला धर्माचं अधिष्ठान आहे आणि तसा जर विचार जर केला तर धर्म आणि राष्ट्र ह्या कल्पना भ्रामक आहे. माझं अतिशय प्रामाणिक मत आहे. रशियन सरकार जागतिक विचारवंत सांगतोय की धर्म ही बाबच मुळात चुकीची भाव आहे. तो व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याचं सार्वजनिक ठिकाणी त्याचा कुणी त्याचा वापर करू नये. पण दुर्दैवाने असं घडत आहे आपल्याकडची जाती संस्थेला पूर्णपणे धर्म संस्थेचा पाठिंबा आहे आणि त्याच्यामध्ये मग अभिजन वर्गाला असं वाटतं की समाजावर सर्व क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व राहावं आणि हे वर्चस्व मोडून काढण्याच्या दृष्टिकोनातून महाराजांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्यशोधक समाजाच्या चळवळीला शेवटपर्यंत पाठिंबा दिलेला आहे. हा एक भाग झाला. आणि त्यानंतर ह्या ज्या जाती संस्थेमुळं समाजात जी विषमता पसरते ती विषमता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहाचा कायदा केलेला आहे 1918 मध्ये. की ज्या कायद्याचा संबंध त्या काळी पार्लमेंटमध्ये संदर्भ दिला गेलेला आहे त्या काळात ब्रिटिशांच्या काळामध्ये महाराजांनी केलेल्या कायद्याचा. इतकंच नाही तर हा माणूस हे सगळं करत असताना हिंदू मुस्लिम याच्यामध्ये भेद राहणार नाही, हिंदू मुस्लिम ऐक्याने कसे राहतील यासाठी प्रयत्न करतोय. अहो कुराणाचं भाषांतर करण्यासाठी जवळजवळ 50,000 या माणसानं मराठीमध्ये कुराण आणण्यासाठी खर्च केलेला आहे. कुठेतरी रायबागला एक 50 मिनकर मुस्लिम आहेत, त्यांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न आहे. मुस्लिम मशिदीला देणगे आहेत. अहो इथला आमचा भाऊजमाल दर्गा जो आहे इथला माझा मी स्थानिक आहे, तुम्हाला गंमत वाटेल मी सांगतोय. त्याच्यामध्ये या भाऊजमाल दर्ग्याचे जे पुजारी आहेत जे मानकरी आहेत ते आमच्या घराण्यातले आणि भाऊजमाल हा जो कसबेकर जाधवांच्याकडे त्याची पूजावरती आहे हे माहिती नसेल का अनेक लोकांना. मुद्दा असा आहे की इथं धर्म हा जो प्रकार आहे तो नष्ट करण्यासाठी त्यांनी अगदी सुरुवातीला क्षात्र जगद्गुरु पद्धतही आहे ते 1919 दरम्यान त्यांनी स्थापन केली, तो नंतरचा भाग आहे. पण आधी काही अस्पृश्यता नष्ट करणारे कायदे केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये कायदे करत असताना इथं डॉक्टर असेल, कुठलाही सरकारी अधिकारी असेल किंवा आणखी शाळेमधले मास्तर असतील यांनी कुठल्याही प्रकारची अस्पृश्यता पाळता कामा नये असं जर आढळलं त्याला तर नोकरीमधून ताबडतोब काढून टाकलं जाईल हे महाराज सांगतायत. कायदा आहे, त्याच्या नोंदी आहेत, ह्या सगळ्या लिखित गोष्टी आहेत, मी पदरचं काही सांगत नाही. दुसरा भाग असा की या ठिकाणी 1902 महाराज जेव्हा इंग्लंडहून आले तेव्हा 1902 राखीव जागांचा कायदा केला आणि राखीव जागेच्या कायद्याप्रमाणे या संस्थानामध्ये संस्थांची संख्या त्यावेळेला 9 लाख इतकी होती. त्याच्यामध्ये 97% ब्राह्मणेतर आहेत आणि 3% लोक फक्त अभिजन वर्गामध्ये आहेत. 97% लोकांसाठी 50% जागा आणि उरलेल्या 3% लोकांसाठी 50% जागा. याच्यामध्ये जर विचार जर केला तर ब्राह्मणांचा अधिक भलं झालेलं आहे पण तरी देखील त्यांच्यावर त्या पद्धतीने टीका होते. महाराजांना एकच करायचं होतं, एक साधी याच्यामध्ये म्हणजे त्यांनीच एका सांगलीचे गणपतराव अभ्यंकर नावाचे वकील त्यांना भेटायला आले आणि तुम्ही राखीवला घ्यायचं वगैरे हे जे करताय चुकीचं वगैरे ते म्हणायला लागले. तर त्यांनी शाहू महाराजांनी त्यांना एक कथा सांगितली, त्यांनी प्रत्यक्ष ते करूनच दाखवलं. त्यांना घोड्याच्या याच्यामध्ये घेऊन गेले, घोडी जिथं बांधतात त्या पागेमध्ये घेऊन गेले आणि पागेजवळ एक मोठा गवताचे भारे वगैरे टाकले, हरभरे वगैरे टाकले आणि त्या पागेतल्या एका नोकराला सांगितलं अरे सगळी घोडी सोड तू खाण्यासाठी. आणि घोडी खाण्यासाठी सांगितल्यानंतर त्यामध्ये दणकट घोडी जी होती त्या दणकट घोड्यांनी तो सगळा चारा जो आहे तो फस्त केला आणि दुबळी घोडी जी आहे त्यांच्या वाटेला काहीच आलं नाही. महाराज म्हणले असं आणि म्हणून म्हणले मी जे करतोय ते राखीव जागा यासाठी करतोय की त्यांना काहीतरी संरक्षण दिलं पाहिजे तरच ते पुढे येऊ शकतील. म्हणजे महाराजांचा हा दृष्टिकोन आहे. मुद्दा असा आहे की या प्रकारचे कायदे करतायत, आंतरजातीय विवाहाचा कायदा करतायत आणि हे सगळं करत असताना पुन्हा आंबेडकरांचे 1918 पासून त्यांचे संबंध आहेत. आंबेडकर मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये मुंबईमध्ये आपण जाऊन भेटलेले आहेत. त्या आंबेडकरांच्या घरामध्ये पुस्तकं भेटल्यानंतर आम्ही आमच्या टीव्ही सिरियलमध्ये मी त्याची पटकथा मीच लिहिली, त्याचे संवाद वगैरे दिनकर पाटीलांनी इथेच बसून लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये गमतीनं असा संवाद घातलेला आहे की अरे बेंबरा तुझ्या घराला काही भिंती नाहीत काय, नुसती पुस्तकांची दिसते काय, पुस्तकांच्याच भिंती वगैरे आहेत काय, अशा प्रकारचे ते उघड देत आहेत. त्यानंतर मग आंबेडकरांनी नागपूरला परिषद घेतली, अक्कासाहेब महाराज आधारे आणि अक्कासाहेब महाराज आजारी असल्यामुळं ते परिषदेला येऊ शकणार नाहीत अशा प्रकारचे पत्र आहेत. त्यावेळेला आंबेडकरांनी पत्र दिले आहे की बाबा महाराज तुम्ही तर आमचे कैवारे आहात, तुम्ही आमचे मायबाप आहात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही या परिषदेला हजर राहिलं पाहिजे नाहीतर आमचा सगळा ओंकोस होऊन जाईल, तुम्ही यायलाच पाहिजे. घरी आजारी असताना देखील नागपूरच्या त्या परिषदेसाठी गेलेले आहेत
आणि गंमत म्हणून सांगतो नागपूरचे राजे तेव्हा पळून गेलेले की आता हे महाराज सगळ्या लोकांना घेऊन आपल्या वाड्यामध्ये येतील. या सगळ्या घटना जर विचारात घेतल्या तर तळमळ अशी जी आहे जो खरोखर म्हणजे ज्याला दीनदुबळा म्हणतो सर्वदृष्टीकोन सर्वहारा असा शब्द आपण ज्याला वापरतो किंवा हॅव्ज अँड हॅव्ज नॉट अशा प्रकारचं वर्गीकरण जे केलं जातं तशा पद्धतीने ज्यांचे जे दुर्लक्षित आहेत वंचित आहेत त्यांच्या पाठी शस्त्र माणूस उभा राहतो आहे आणि त्या पद्धतीनं समता कशी प्रस्थापित करता येईल हे सगळे प्रयत्न आहेत. या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर समतेच्या बाजून सातत्यानं झगडतोय समता कशी प्रस्थापित होईल या पद्धतीनं प्रयत्न करताय. अहो साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या घरातल्या चुलत बहिणीचा विवाह यशवंतराव होळकरांच्यावर लावून दिलेला आहे त्यासाठी प्रयत्न केले. त्याचा वृत्तांत 1924 च्या विजय मराठामध्ये दुर्दैवाने महाराज त्यावेळी नव्हते पण हे लग्न घडवण्याबाबत स्वतः लक्ष घातलेले आहेत आणि दृष्टिकोन हाच आहे की बाबा हे कुठेतरी ही जाती संस्था संपली पाहिजे आणि म्हणून जाती संस्था संपण्यासाठी अखेरपर्यंत लढलेले ह्या सगळ्या ह्याच्यातून हे सगळं करत असताना पुन्हा टिळक आणि शाहू यांच्यावर जर आपण जर विचार केला तर टिळकांच्या संबंधी विरोधाची भावना नाही आहे. राजकारणामध्ये ते राखीव जागा म्हणा किंवा जातवार निवडणूक लढवणं किंवा जागा काउन्सिलमध्ये देणं याला टिळक विरोध करतायत आणि म्हणून महाराज त्याच्याबरोबर उभे आहेत. त्यातून ब्राह्मणे तर चळवळ पुढे आली. तरी देखील आपणाला सांगतो मी की शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक यांचे फार संबंध जवळचे आहेत. 2 एप्रिल 1994 जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा करवीर क्षेत्री कपिला षष्ठीचे योग नावाचा अग्रलेख केसरीमध्ये पिकाणी लिहिला गर्भरून त्यांचं कौतुक केलेलं आहे. 1 ऑगस्ट 1920 टिळक गेले. महाराज रायबागला कॅम्प होता. बातमी आली महाराज जेवत होते. टिळकांची बातमी ऐकल्यानंतर मृत्यूची बातमी त्या राजानं ताटस बाजूले केलेली आणि ते असं म्हणतायत प्रभुराव ठाकरेंची ही नोंद आहे की आता कुणाशी लढायचं हा सगळा आता उरले सदासा पोरकटांचा बाजार आहे अशा प्रकारची भावना टिळकांच्या बाबत ते व्यक्त करतात. म्हणजे मुद्दा असा आहे की आंबेडकरांशी संबंध चांगले आहेत. आंबेडकरांचे तर 3 वर्ष संबंध आहे. आता अलीकडे मला एक पत्र सापडलं 1923 पत्र आहे सरदेसाईने लिहिलेलं पत्र आहे आंबेडकरांनी की आंबेडकर सांगतायत की मी आता सिडनॅम कॉलेजमधली नोकरी सोडणार आहे आणि सिडनॅम कॉलेजमधली नोकरी सोडून मी आता राजकारणामध्ये पडणार आहे समाजकारणामध्ये पडणार आहे तर मला आता वकिली करायची आहे त्यासाठी मला काहीतरी उत्पन्नाचं साधन पाहिजे तर मला कोर्ट घ्यायचं आहे एक भाड्याने खुली घ्यायचं आहे टेबल घ्यायचं आहे याच्यासाठी माझ्याकडे पैसे नाही मला पैसे मिळवण्यामध्ये अडचण होते. महाराज जर आपण जर असतात तर माझ्यावर ही पाळी आली नसती अशा प्रकारचं पत्र तर लेटेस्ट पत्र 1923 पत्र आम्ही याच्यामध्ये ते घातलेलं तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत म्हणजे महात्मा गांधी जसं म्हणायचे की शेवटच्या माणसातल्या शेवटचा अश्रुपुष्णापर्यंत माझी प्रयत्न राहणार आहे तशाच प्रकारची भूमिका शाहू महाराजांची होती आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्या समतेच्या पुरस्कर्त्याचा प्रत्यक्ष समता समाजामध्ये नांदावी यावी यासाठी अखेरपर्यंत मृत्यू अखेरपर्यंत या संघर्ष करणाऱ्या या महामानवाला अभिवादन करून मी माझं हे छोटंसं भाषण संपवतो. धन्यवाद.